गणेश चतुर्थीनिमित्त पहिल्याच दिवशी जे मानाचे मोदक आपण नैवेद्यास दाखवतो ते कसे बनवायचे ते आपण बघूया नमस्कार मी स्वाती होमवेद मराठीमध्ये आपण सर्वांचं खूप स्वागत करते मोदकांचं जे सारण आहे त्यासाठी आपण या ठिकाणी पुरण घेतलं आहे हे गुळाचं आणि हरभऱ्याच्या डाळीचं मी पुरण बनवून घेतलं आहे ते कसं बनवायचं हे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे आणि यामध्येच आपण अर्धा वाटी इतका खोबऱ्याचा कीस हा घालून घेऊया हे सगळं आता नीट असं मिक्स करून साईडला ठेवायचं छोटी वाटी इतकं गव्हाचं पीठ हे घेतलं आहे आणि यामध्ये चिमूटभर मीठ हे घालून घ्यायचं सोबतच दोन चमचे इतकं साजूक तूप आपल्याला गरम करून यामध्ये घालायचं आहे आणि नंतर पीठ आणि तूप हे सगळं हातानेच आपण नीट असं मिक्स करून घेऊया याप्रमाणे नीट असं मिक्स केल्यानंतर जे मोदक आहेत ते वरतून एकदम क्रिस्पी बनतात। असे बनतात याप्रमाणे मूठ वळेल इथपर्यंत आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान असा याचा उंडा हा मळून घ्यायचा आहे उंडा मळत असताना तो मऊसर असाच मळून घ्यायचा खूप घट्ट मळायचा नाही आणि त्यानंतर दहा मिनटं हे पीठ आपण साईडला ठेवूया नंतर एक छोटासा उंडा घेऊन आपण त्याची एक छोटीशी पुरी ही लाटून घेणार आहोत याप्रमाणे हाताने आधी छान गोल आकार देऊन घ्यायचा आणि नंतर सुकं पीठ लावून त्याची आपण एक पुरी ही लाटून घेऊया पुरी ही खूप पातळ किंवा जाड अशी लाटायची नाही तर मध्यम अशी ही पुरी आपण लाटून घेऊया सगळ्या साईडने एकसारखी अशी ही पुरी आता लाटून आपली तयार आहे आणि त्यानंतर ही पुरी आता हातावर अशी उचलून घ्यायची इला सगळ्या साईडने आपण एकसारखे अशा प्लेट्स या बनवून घेणार आहोत सारख्याच डिस्टन्सवर आपण या एकसारख्या अशा प्लेट्स पुरीला बनवून घ्यायच्या की जेणेकरून जेव्हा मोदक हाँ आपन बनो तो, ते हा आपण बनवतो तेव्हा खूपच आकर्षक असा दिसायला हा दिसतो सगळ्या साईडने अशा प्लेट्स ह्या बनवून झाल्या की पुरीला असा वाटीसारखा आकार येतो आणि जो मध्ये खोलगट भाग आहे त्यामध्ये आपण आता जे पुरणाचं सारण बनवलं आहे ते घालून घेऊया एक दोन चमचे इतकं पुरणाचं सारण आपण यामध्ये घालून घेऊया पहिल्याच दिवशी गणपती बाप्पांना पुरणाचे मोदक याचा खूप मान आहे आणि त्यामुळेच याला मानाचे मोदक असे सुद्धा म्हणतात याप्रमाणे आता दोन चमचे इतकं पुरण घातल्यानंतर थोडंसं सा बोट्याच्या सहाय्याने आपण त्याला आत असं प्रेस करून घेऊया आणि त्यानंतर ज्या वरच्या आपण प्लेट्स बनवल्या आहेत त्या एकसारख्या एका ठिकाणी आपल्याला जमा करून वरती त्याला याप्रमाणे आपण एकसारखं असं बंद करून घेऊ की जेणेकरून जेव्हा मोदक आपण तळू तेव्हा तो फुटणार नाही याप्रमाणे नीट असं सगळ्या साईडने याला बंद करायचं असं आपला हा खूप सुंदर असा या ठिकाणी मोदक बनला आहे याच मोदकाचा मी तुम्हाला दुसरा प्रकारसुद्धा दाखवते त्यासाठी पुन्हा आपण छोटासा उंडा घेऊन त्याची पुरी ही लाटून घ्यायची एकसारखी अशी गोल पुरी आपण या ठिकाणी लाटून घेणार आहोत आणि त्यानंतर पुरी याप्रमाणे पोलपाट्यावरच ठेवायची आणि त्यावर पुरणाचं जे सारण आहे ते घालून घ्यायचं सारण घातल्यानंतर ज्या पुरीच्या साईडच्या दो दोन कडा आहेत त्या याप्रमाणे जोडून घ्यायच्या आणि त्यानंतर दुसऱ्या साईडच्यासुद्धा याचप्रमाणे उचलून घ्यायच्या म्हणजे याला आपोआपच याप्रमाणे प्लेट्स या पडतात आणि त्यानंतर ज्या वरती प्लेट्स आहेत त्या याप्रमाणे एकसारख्या जमा करून त्यालासुद्धा छान असं बंद करायचं याप्रमाणे आपला दुसऱ्या टाईपचा मोदकसुद्धा बनवून तयार आहे जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्याप्रमाणे हे मोदक बनवून घ्यायचे त्यानंतर आपण कढईमध्ये तेल आता गरम होण्यास ठेवूया तेल छान गरम झालं की मग यामध्ये आपण मोदक हे घालून घेऊया मोदक तळताना मीडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला तळायचे आहेत याप्रमाणे कमी गॅसवरती तळले म्हणजे वरतून छान असे क्रिस्पी बनतात आणि खायलासुद्धा खूप टेस्टी असे बनतात याप्रमाणे गोल्डन कलरपर्यंत आले की मग आपले मोदक हे तळून तयार आहेत याचप्रमाणे आपण सगळे मोदक आता या ठिकाणी तळून घेऊया असे हे मानाचे मोदक गणपती बाप्पांना पहिल्याच दिवशी आपण नैवेद्यास बनवतो आजचे मोदक जर आवडले असतील तर नक्कीच बनवून बघा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तोपर्यंत तो धन्यवाद